हुशारीने आज माफी मागितलेली आहे आणि समस्त महाराष्ट्र देखील मला माफ करेल असं त्यांनी एक निवेदन दिलं. काय वाटतं महाराष्ट्र जनता माफ करेल असं आंदोलनामध्ये देखील त्यांना त्यांना आता कुठेतरी महाराष्ट्राच्या मनाची ओळख होईल, मराठी माणसाच्या मनाची ओळख होईल. मराठी माणूस हा कोत्या मनोवृत्तीचा नाही आहे, विशाल सागरा एवढा त्याचं हृदय आहे. त्यामुळे कोश्यारी काय बोलले हे 100% मराठी माणूस माफ करेल. पण खरं तर आपली चूक झाली, जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हाच मराठी माणसांनी उठायला पाहिजे. जेव्हा ते माझी माय सावित्री माय आणि माझा बाप महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले तेव्हाच उठायला पाहिजे. त्यांना जेव्हा कळलं की मराठी माणूस पेटतच नाही तेव्हा त्यांची हिंमत झाली मराठी माणसाच्या स्मितेला हात घालायची. मराठी माणूस माणसाला ते भिकारी म्हणून मोकळे म्हणून मोकळे की राजस्थानमधली लोकं आणि गुजरातमधली लोकं निघून गेले तर महाराष्ट्रात आहे काय, मुंबईत आहे काय? अरे मुंबईत सगळं होतं म्हणून हे लोक श्रीमंत झाले. ते खिशाने श्रीमंत केले ते मराठी माणसाने केले, कारण का मराठी माणूस हा हृदयाने मोठा आणि मनाने श्रीमंत. आम्ही गर्भश्रीमंत आहोत संस्काराने, आम्ही गर्भश्रीमंत आहोत संस्कृतीने, आम्ही गर्भश्रीमंत आहोत विचाराने. आमच्या इथे जात पात पंत याला काही आधार नाही. या मराठी मातीचं कुंकू ज्याने आपल्या कपाळी लावलं तो मोठा झाला ही मराठी मातीची ओळख. हुशारीने माफी मागितली, विषय संपला. हा मराठी माणसाचा विषय आहे आणि म्हणून जे कुसुमा जे गोविंदाग्रजांनी लिहून ठेवलं आहे सौंदर्य.